दोन दिवसांपूर्वी शिवसेना भवनाबाहेर उभे राहून एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी करणारे सदा सरवणकर आज गुवाहाटीला शिंदे गटात जाऊन सामील झाले. शिवसेनेविरोधात बंड करण्याची सदा सरवणकर यांची खरंतर ही पहिली वेळ नक्की नाहीये. सरवणकरांच्या घडीमध्ये दल बदलण्याचा इतिहास नेमका काय राहिलाय शिवसेनेमध्ये बघूयात माझाच्या रिपोर्टमधून. तारीख 21 जून. शिवसैनिक या ठिकाणी पक्षप्रमुख उद्धव साहेबांना समर्थपणे पाठिंबा देण्यासाठी आणि अखंड महाराष्ट्र हा पक्षप्रमुख उद्धव साहेबात मुख्यमंत्री असावेत या जनतेच्या भावना या व्यक्त करण्यासाठी आज रस्त्यावर आलेलो. काही आमदारांना असं कदाचित आम्हाला इथे ऐकू येत आहे की काही आमदारांना कुठे घेऊन चालले हेही माहिती नाही, त्यामुळे अज्ञाना कुठे काही लोक गेलेले आहेत ते पुन्हा येत आहेत. तारीख 23 जून. मंडळी, इतका बेस्ट परफॉर्मन्स आपल्याकडच्या मेथड ऍक्टर्सनाही जमणार नाही राव. म्हणजे सदा सरवणकरांकडून होतकरू अभिनेत्यांनी धडेच घ्यायला पाहिजेत, कारण 21 तारखेला मुंबईत एकनाथ शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करणारे सदा सरवणकर 23 तारखेला थेट शिंदे गटाची गुवाहाटीत गळा भेट घेत होते. म्हणजे सरवणकरांचा अभिनय इतका उच्च कोटीचा होता की राजकारणातला ऑस्कर तरी त्यांना मिळालाच पाहिजे. बघा 21 तारखेला सरवणकर काय म्हणाले होते. पण सरवणकरांचं हे दल बदलणं नवीन नाहीये. 2005 साली ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटले तेव्हापासूनच सदा सरवणकर यांचा कल हा राणेंच्या बाजूने राहिला. त्यांच्या याच दुहेरी भूमिकेमुळे त्यांचं तिकीट देखील कापण्यात आलं आणि आदेश बांदेकर यांना उमेदवारी देण्यात आली. तिथेच सरवणकर रुसले आणि शिवसेना सोडून बसले. पण कालांतराने 2014 साली त्यांनी पुन्हा एकदा हातावर शिवबंधन मानलं आणि दादर विभागातून ते आमदार म्हणून निवडून आले. पण सदा सरवणकर यांचं शिंदे सेनेमध्ये सामील होणं हे शिवसेनेसाठी जिव्हारी लागणार आहे, कारण सरवणकर हे शिवसेनेचं मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनाच्या मतदारसंघातून आमदार आहेत. कदाचित म्हणूनच की काय आज दादर मधल्या शिवसैनिकांनी सदा सरवणकरांच्या पोस्टरला काळं फासलं. या माई विधानसभेला शिवसेनेचा आमदार सोडून गेला त्याच्या निषेधार्थ आज हा पुतळा जाळण्यात घालण्यात आलेला आहे. आम्हाला फक्त उद्धव साहेब माहित आहेत, आम्हाला फक्त बाळासाहेब माहित आहेत, आम्ही शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहोत, आम्हाला बाकीचं काही माहित नाही. हा आमदार गद्दार निघाला, या आमदाराचा पुतळा आम्ही जाळला. सदा सरवणकर उद्धव सेनेतून फुटून एकनाथ सेनेत दाखल झालेत. गेल्या वेळी ते राणे सेनेत दाखल झाले होते, पण त्यांचं बंड 5 वर्षात शमलं आणि हाती पुन्हा शिवबंधन आलं. त्यामुळे आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार की सरवणकरांना पुन्हा ऑस्कर विनिंग अभिनय करावा लागणार हे बघूयात. अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.